போறா கிடையே. அக்குன்ன சார் அக்கு அக்கோண்டு பாப்பாட்டில் அச்சா முழுகா ஏய் अरे तुझ्या रानात म्या मेंढरं सोडलेत चराया जाऊन देईल की मामा भरपूर वैच तांब्यावर पाणी आणतोस कर प्यायला काय रे पोरा काय पाहिजे तुला मला काय बी नगोस्कीवर तर रेशमी पटका देऊ तुला नग मला घोंगड घे अरे कल्याण होईल तुझ या बटव्यातलं पाहिजेल तेवढं पैसे घे पैसे बी नग हा अरे मग काय पाहिजे का तुला मामा मला फक्त तुम्ही पाहिजे सर मला तुमची सेवा करायची आहे जिकलास पोरा जिकलास मला प्रसन्न केलास माझ्या जवळच्या भक्तामध्ये तुझं नाव होईल बाळू मामांची अखंड सेवा करीत राहण्याचं भाग्य भिकाजी नावाच्या भक्ताला लाभलं चालत्या बोलत्या संताची सेवा करण्यासारखं पुण्यकर्म या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही भिकाजीला मामांच्या सेवेचा लाभ त्याच्या लहान वयातच त्याच्या मर्जीप्रमाणे झाल्यामुळं त्याच्या जगण्याचं सार्थक झालं सन 1941 चं वर्ष भंडारा सप्ताह उत्सव ऐन रंगात आला होता बाळू मामांच्या वास्तव्यानं भावभक्तीच्या भंडाऱ्यामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं या भंडाऱ्यामध्ये भजन कीर्तन पोवाडा या सर्व कार्यक्रमांमध्ये भक्तजन तल्लीन झाले होते या भंडारा उत्सवाचा सांगता समारंभ पट्टण कोडोलीचे कीर्तनकार हरिभक्त परायण नारायण बुवा गोंधळी यांच्या हस्ते करण्याचं बाळू मामांनी ठरवलं या वर्षीचा भंडारा उत्सव संपायची येळ आली तरी मी ते पट्टण कोडोलीचे कीर्तनकार नारायण बुवा गोंधळी कसं काय नाही आलं म्हणायचं ओय मामा मला लई आचीट वाटत या दर वर्षी आपल्या कीर्तनानं मामाचा फड रंगवणारा हा भादर औंदा कुठं गायब झालाय म्हणायचा जयराम पाटला तू उद्याच्या उद्या यरवाळी पट्टण कुडलीला जा आणि कीर्तनकार नारायण बुवा गोंधळ्याला माझा सांगावा दे औंदाच्या भंडाऱ्याची सांगता मामा तुझ्या कीर्तनानं करणार आहे मामा उद्या यरवाळी जातो पट्टण कुडलीला आणि घेऊनच येतो बुवाना कसं